नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मराठी पाठ्यपुस्तकातला पाठ 14वा आदर्शवादी मुळगावकर हा पाठ अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, वृत्तपत्र केवळ बातम्या पुरवत नाहीत तर सत्य संशोधनाची आणि विश्लेषणाची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थी मित्रांनो वृत्तपत्राच्या संपादकाची असते. या पाठामध्ये विद्यार्थी मित्रांनो एक घोषवाक्य आलेलं आहे. ते घोषवाक्य म्हणजे फॅक्ट्स आर सेकंड बट कॉमेंट्स आर फ्री. पॉल स्कॉट यांचं हे विधान आहे. गार्डियन या जगप्रसिद्ध अशा वर्तमानपत्राचं मधील ते घोषवाक्य आहे. या घोषवाक्याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो आपण अगोदर समजून घेऊया. गार्डियन या जगप्रसिद्ध वर्तमानपत्राचं हे घोषवाक्य आहे. फॅक्ट्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो फॅक्ट्स म्हणजे घटना, घडलेली गोष्ट. वर्तमानपत्राने घटना घडली तशीच ती बातमी दिली पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असतो. त्या बातमीमध्ये विद्यार्थी मित्रांनो स्वतःचं मत, पूर्वग्रह, हेतू मिसळता कामा नये. थोडक्यात काय, तर जशी घटना घडलेली आहे तशीच्या तशी ती वर्तमानपत्रात दिली पाहिजे. काही वेळेस काय होतं विद्यार्थी मित्रांनो की आपले महान काव्य असं महाभारत आहे, रामायण आहे, बायबल आहे, तर यामधलं जे काही मजकूर आहे, जे काही लिखाण आहे, ते लिखाणामध्ये आपलं स्वतःचं मत न मांडता ते जसेच तसं लिहिलेलं आहे तसंच सर्वात लोकांपर्यंत पोहोचवणं हे वर्तमानपत्राची जबाबदारी असते, संपादकाची जबाबदारी असते. म्हणून तिच्या पावित्र्याला धक्का लावता कामा नये. मात्र त्या बातमीवर आणि बातमीतील जी काही घटना असतात विद्यार्थी मित्रांनो त्या घटनारूप भाष्य करण्याचा संपादकांना अधिकार असतो. असाच या घोषवाक्याचा विद्यार्थी मित्रांनो अर्थ आहे. विद्यार्थी मित्रांनो अग्रलेख म्हणजे काय, तर वर्तमानपत्रातील अग्रलेख म्हणजे वर्तमानपत्राच्या संपादकाने होऊन गेलेल्या बातमीवर अथवा घडामोडींवर केलेलं परखड असं भाष्य असतं. ते फक्त संपादकांनाच या ठिकाणी करता येतो. अग्रलेखाचा विद्यार्थी मित्र हाच हेतू आहे, उद्दिष्ट आहे की ज्यांच्या कार्यकर्तत्वाचा समाज मानवावर उमटलेला असतो ठसा अशा या व्यक्तीच्या निधनाने समाज हेलावतो, दुःखी होतो. अशा व्यक्तीबाबतच मृत्यूलेख लिहून त्यांच्या व्यक्तिमत्वाला संपादक अग्रलेखाच्या रूपानं मानवंदना देतात. त्या गौरवार्थ सन्मानार्थ त्यांच्या कार्याचा, चरित्राचा, कर्तृत्वाचा परिचय सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं हा विद्यार्थी मित्रांनो या अग्रलेखाचा हेतू किंवा उद्दिष्ट असतो. असंच विद्यार्थी मित्रांनो सुमंत मुळगावकर यांच्याबद्दल आपण थोडासा परिचय करून घेणार आहोत. का आदर्शवादी त्यांना का म्हटलंय, आदर्शवादाचे ते त्यांच्यामध्ये कोणकोणते गुण होते हे लेखक गोविंद तळवळकर यांनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो या पाठातून आपल्याला हे शिकायचं आहे की सुमंत मुळगावकरांमध्ये काय गुण होते. आपण देखील त्यांच्यासारखा मोठे उद्योजक झालं पाहिजे. मग त्यांच्यामध्ये काय मोठेपणा होता तो आपण अगोदर बघून घेऊ. मुळगावकरांनी शास्त्र शाखेची पदवी त्यांनी मिळवली होती आणि पुढे ते लंडनला गेलं आणि त्यांनी स्थापत्यशास्त्राची पदवी घेतली. त्या काळाचा विचार करता हे खूप मोठं आणि उच्च शिक्षण होतं विद्यार्थी मित्रांनो. लेखकांनी सांगितलं की आदर्शवाद जोपासण्याचा जो काही मुळगावकरांचा गुण होता तो याच्यातून आपल्याला दिसतो. जे करायचं ते उत्तमच हा त्यांचा ध्यास होता विद्यार्थी मित्रांनो आणि हे त्यांच्या कृतीतून पण आपल्याला दिसून येतं. इतकं उच्च शिक्षण घेऊन देखील विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला 6 महिने विनावेतन त्यांना काम करावं लागलं. विद्यार्थी मित्रांनो बघा,
इतकं उच्च विभूषित देखील ते होते, परंतु त्यांना 6 महिने मोफत काम करावं लागलं। याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, त्या काळची परिस्थिती आणि ते स्वतः काय करायचं हे ठरवलं की ते करायचे, आणि म्हणून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अत्यल्प असं विना वेतनावर त्यांनी काम केलेलं होतं, आणि म्हणून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यामधून जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास हे आपल्याला दिसून येतो। या सर्व कारणांमुळे मुळगावकरांनी आपली योग्यता सिद्ध केली, आणि म्हणूनच सिमेंटचे अधिक कारखाने उभारण्याची सर्वस्वी जबाबदारी त्या ठिकाणी टाटांनी या सुमंत मुळगावकरांवर सोपवलेली आपल्याला दिसून येते।